नवी मुंबईच नाही तर महाराष्ट्रामध्ये जी जी शहरं खूप मोठी डेव्हलप झालेली आहेत, तिथं जेवढ्या संख्येने पोलीस अधिकारी आणि खालचा स्टाफ असायला पाहिजे तेवढा आता नाहीये, तो कमी पडतोय. तर इथं देखील नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर पदं रिक्त आहेत, तर तातडीनं आपण पोलीस भरती त्या ठिकाणी करणार का, ज्याचा राज्याला सगळीकडेच उपयोग होईल. आणि दुसरं, मगाशी सन्माननीय सदस्य मंदाताईंनी जे सांगितलं की या नवी मुंबईच्या परिसरामध्ये अटक केलेले गुन्हेगार, उपमुख्यमंत्री महोदय, महिन्याभरामध्ये ते सुटतात जामिनावर आणि पुन्हा तेच गुन्हे करतात आणि पुन्हा तेच दहशत वाढवतात. अजून तर आपलं पलीकडचं आंतरराष्ट्रीय विमानतळ त्या ठिकाणी व्हायचंय, ते काम चाललेलं आहे, ते झाल्यानंतर तर अजून तिथं परिस्थिती खूप वेगळी घडणार आहे. आणि त्याच्यामुळं हेच गुन्हेगार पुन्हा सुटून पुन्हा गुन्हे करतायत, तिथं दहशत माजवत आहेत आणि तिथं प्रचंड पैशाचा व्यवहार तिथं होत आहेत, असं साधारण निदर्शनास आलेलं आहे. तर अशा लोकांच्यावर आपण मोका लावण्याच्या संदर्भातला निर्णय घेणार का?